महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात जाण्यासाठी आंतरराज्य बस सेवा सुरू केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने बस सेवा बंद करण्यात आली होती, परंतु कोरोना नियंत्रित झाल्याने 7 जूनपासून राज्यातील बस सेवा सुरू करण्यात आली होती. यात आंतरराज्य बस सेवा मात्र बंद होती. यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होत होते. या अनुषंगाने प्रवाशांनी आंतरराज्य बस सेवा सुरू करावी अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने आजपासून आंतरराज्य बस सेवा जळगाव विभागाने सुरू केली आहे, परंतु धुळे विभागाला आदेश प्राप्त न झाल्याने धुळे विभागाची आंतरराज्य बस सेवा बंद आहे अशी माहिती परिवहन विभागाच्या सूत्रांनी दिली. महाराष्ट्र राज्याप्रमाणे गुजरात राज्य परिवहन महामंडळाने देखील महाराष्ट्र राज्यात गुजरातच्या बसेस सुरू केल्या आहेत. आज दिवसभरात महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात जळगाव विभागातील चोपडा सुरत, चाळीसगाव सुरत, अमळनेर बडोदा, पाचोरा सुरत, एरंडोल सुरत, जळगाव वापी, जामनेर सुरत बसेस रवाना झाल्या आहेत. तर गुजरात राज्यातील सुरत शिर्डी, सुरत मालेगाव, सुरत नवापूर बसेस महाराष्ट्रात सुरू झाल्या आहेत. या निर्णयाने महामंडळाचे आर्थिक चक्र गतिमान होईल. गेल्या अनेक दिवसांपासून बससेवा बंद असल्याने महामंडळाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते, तसेच प्रवाशांना देखील मनस्ताप सहन करावा लागला होता. आंतरराज्य बससेवा बंद असल्याने प्रवाशांना 90 रुपयाऐवजी खाजगी वाहनात 200 रुपये भाडे देऊन सुरतला मार्गस्थ होण्याची वेळ आली होती. आंतरराज्य बससेवा जळगावची सुरू झाल्याने दिलासा मिळाला आहे. जळगावप्रमाणेच धुळे नंदुरबार जिल्ह्यातील बस देखील सुरू व्हाव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.